मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲबेकसवर संख्या कशा तयार करायच्या ते शिकलो आता तुम्हाला ॲबेकसवर संख्या तयार करता येत असतील आता आपण पुढची पायरी पाहूया ॲबेकसवर डायरेक्ट ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे हातचा न घेता देता आणि फॉर्म्युला न वापरता बेरीज आणि वाजाबाकी कशी करायची आपण बेरीज आणि वाजापाकी फक्त लोअर बीट्स वापरून आज शिकणार आहोत लोअर बीट्सपासून बेरीज आणि वाजापाकी कशी करायची ते शिकणार आहोत आपण पहिलं उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण आहे वन, वन प्लस वन प्लस वन आता आपण मधल्या बीटपासून म्हणजे युनिट बीटपासून एककाच्या एककाच्या रॉडपासून सुरू करूया एककाचा रॉड हा मधला रॉड त्याच्यावर आपण वन आपल्याला काय करायचं वन बन वन बनवायचा म्हटल्यावर आपण अंगठ्यानं एक बीट वर केला प्लस वन मग प्लस वन करण्यासाठी आपण आणखीन एक बीट वर करणार अजून प्लस वन प्लस वन म्हटल्यावर आणखीन एक बीट आपल्याला वर करावं लागेल हे झाले आपले वन टू थ्री मग आपल्याला वन प्लस वन प्लस वनचं उत्तर मिळालंय थ्री पुढचं उदाहरण आपलं टू प्लस वन टू प्लस वन करण्यासाठी आपल्याला प्रथम वर टू करावा लागेल टू करण्यासाठी आपण अंगठ्याने वन टू दोन बीट वरती सरकवले हे झाले टू प्लस वन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल प्लस वन करण्यासाठी आपल्याला वन बीट आणखी वरती करावा लागेल आणि आपण हे मोजल्यावर हे आपल्याला उत्तर मिळालं थ्री पट पुढचा प्रश्न टू प्लस टू टू प्लस टू करण्यासाठी आपल्याला टू बनवावे लागतील प्रथम ॲबेकसवर टू दोन बीड वरती केले आपण अंगठ्याने केलेत आणि एकाच्या एक रॉडवर आपण हे करतोय प्लस टूमध्ये आणखी दोन बीड वरती करता करावं लागतील मग आपण हे बीड मोजून घेऊया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल वन टू थ्री फोर आपल्याला उत्तर मिळालं फोर पुढचं क्वेशन वन प्लस थ्री वन बनवा लागेल वन थ्री प्लस करण्यासाठी तीन बीट अप करावे लागतील वन टू थ्री मोजून घेऊया वन टू थ्री फोर उत्तर मिळालं फोर पुढचा क्वेशन थ्री प्लस वन वन टू थ्री थ्री प्लस वन म्हण वन म्हटल्यावर अजून एक बीट वर करावा लागेल वन टू थ्री फोर उत्तर मिळालं फोर आता आपण ॲडिशन कसं करायचं ते पाहिलं आता आपण वजाबाकी कशी करायची ते पाहू पुढचं उदाहरण पाहू प्लस टू मायनस टू आता टू प्लस करताना प्रथम युनिट रॉडवर वन टू आपण अंगठ्यानेवर वर आहे टू आता प्लस टू प्लस टू करताना परत अजून दोन बीड वरती सरकवायचे प्लस टू नंतर काय दिलं आहे मायनस टू मायनस टू करताना आपल्याला दोन बीट खाली घ्यायला लागतील आपण या बोटाने घेतोय ते वन टू आणि राहिलेले बीड आहे आला आपलं उत्तर वन टू उत्तर मिळालं आपल्याला टू पुढचा क्वेश्चन फोर मायनस टू फोर बनवावं लागेल आपल्याला प्रथम वन टू थ्री फोर हा आपण बनवला फोर नंतर दिला आपल्याला मायनस टू मायनस टू करताना दोन बीट खाली सरकवायचे वन टू उत्तर राहिलं वन टू उत्तर आलं आपलं टू आपण आता क्वेश्चन थ्री पाहू त्यात ॲडिशन नंतर सबस्ट्रॅक्शन आणि नंतर परत ॲडिशन करायचं आहे आपल्याला काय आहे प्रथम वन प्लस वन वन प्लस वन मायनस टू मायनस टू वन टू दोन बीट खाली घेतले हे झाले मायनस टू प्लस फोर प्लस फोर करताना वन टू थ्री फोर मग उत्तर आलं आपलं हे बीट्स मोजून घेऊया आपण वन टू थ्री फोर उत्तर आलं फोर आज आपण लोअर बीटपासून आणि युनिट रॉडवर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कशा करायचे ते पहिल्या या पुढची माहिती आपण पुढच्या मा व्हिडिओमध्ये पाहू